नमस्कार, मी रमेश जवीर। ओळख पुस्तकाची आज मी तुम्हाला प्राध्यापक विश्वनाथ जाधव यांनी संपादन केलेल्या मानमुद्रा या ग्रंथाची ओळख करून देणार आहे। मानमुद्रा, संपादक प्राध्यापक विश्वनाथ जाधव। मानमुद्रा, मी रमेश जावेर खरसुंडी। ओळख ग्रंथाची मानमुद्रा। प्राध्यापक विश्वनाथ जाधव यांनी हा मानमुद्रा संपादित केलेला ग्रंथ, याची प्रथम आवृत्ती 8 नोव्हेंबर 2018 ला निघाली आहे आणि याचे प्रकाशक सातारा येथील लोकायत प्रकाशन चे राकेश आ साळुंखे यांनी या ग्रंथाचे प्रकाशन केले आहे। हा ग्रंथ माणदेशाच्या जडणघडणीत हातभार लावणाऱ्या सर्वांना हा ग्रंथ अर्पण केलेला आहे। या ग्रंथामध्ये एकूण 7 विभाग आहेत। यामध्ये पहिला विभाग आहे माणदेशातील अध्यात्म परंपरा, राष्ट्रसंत, साधू पुरुष, द्रष्टे, समाज उद्धारक। नंतर दुसरा मुद्दा आहे तो राजकारणाचा आहे, माणदेशातील राजकारण। यामध्ये राजे, राज्यकर्ते, चळवळीतून उदयाला आलेले लोकनेते, तसेच निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांची माहिती यामध्ये दिलेली आहे। माणदेशातील शिक्षण परंपरा, मग यामध्ये शिक्षणाधिकारी, माणदेशात झालेले शिक्षणाधिकारी, शिक्षक आणि प्राध्यापक यांचा धांडोरा यामध्ये घेतलेला आहे। यानंतर चौथा जो विभाग आहे तो साहित्य वाङ्मय, यामध्ये माणदेशातील शायर, कवी, कथाकार, तमाशगीर, कादंबरीकार, समीक्षक आणि लेखक। माणदेश, मान, आटपाडी, सांगोला, कवटे मंकाळ, जत आणि मंगळवेढा या तालुक्यातला भाग या माणदेशामध्ये येतो। माणदेश नदी शिखर शिंगणापूरमध्ये उगम पावते आणि या नदीच्या माणदेश मान नदीच्या पाणलोट क्षेत्रातील भूभागाला माणदेश असं म्हणतात। तर यामध्ये अनुक्रमणिका जी दिलेली आहे त्यात अध्यात्मामध्ये गोंदवलेकर महाराज आहेत, माणदेशाचे ब्रह्मचैतन्य, त्यानंतर सीताराम महाराज एक अवलिया संत,
संत शिवलिंगवा अक्का, सद्गुरु बाळकृष्ण महाराज, श्री संजीवा, असं अध्यात्मामध्ये आहे। राजकारणामध्ये श्रीमंत भवानराव प्रतिनिधी, तर औंधचा राजा सरदार शामराव लिगाडे, नामदार रस्तुमराव देशमुख, निस्वार्थी नेतृत्व श्रीमंत विजयसिंह डपळे सरकार, जतचे यशवंत बुवा माने, संभाजीराव शेंडे, काकासाहेब साळुंके पाटील, बाबासाहेब देशमुख, आटपाडे तालुक्याचा संपूर्ण कायापालट करणारा महामानव। नंतर भाई गणपतराव देशमुख, शिवाजीराव शेंडगे, पृथ्वीराज चव्हाण, उमाजीराव सनमडीकर यांचे चरित्र यामध्ये दिलेले आहेत। साहित्य वाङ्मय या प्रकारामध्ये मार्तंड कुलकर्णी, माणदेशातील कलगीवाला शाहीर गदी माडगुळकर, महाराष्ट्राचे वाल्मिकी बाबा खान दरवेशी, शंकरराव खेलारे, डॉक्टर शंकरराव खरात, नासे इनामदार, व्यंकटेश माडगुळकर यांचं साहित्य साता समुद्रापार झालेलं आहे। त्यानंतर भीमराव कुलकर्णी, द ता भोसले, क्रीडा शौर्य यामध्ये दादा वस्ताद, पांडुरंग देशमुख, तुकाराम महाराज, सॉरी तुकाराम जाधव, असे काही शौर्य आणि क्रीडा क्षेत्रात अलीकडच्या काळात श्रीमती चेतना शिंदा, ॲडव्होकेट सर्जीराव खिलारी, काजी मास्तर भाई महादेव शंकर ढोले, अशी काही चरित्र यामध्ये दाखवलेले आहेत। आणि प्राध्यापक विश्वनाथ जाधव यांनी वेगवेगळ्या मुलाखती घेऊन लेख मागून आणि त्यामध्ये संस्कारित करून सत्यताचा शोध घेऊन मुलाखती घेऊन हा ग्रंथ पूर्ण केलेला आहे। शेवटी परिशिष्ट सुद्धा दिलेला आहे लेखक आणि त्यांचा थोडक्यात परिचय यामध्ये देण्यात आलेला आहे। लेखक वेगवेगळे लेख लिहून सहकार्य करणारे यामध्ये प्राध्यापक विश्वनाथ जाधव, प्रमोद पोतनीस, इंद्रजित घुले, प्राचार्य डॉक्टर कृष्णा इंगोले, बी एम खाडे, रामराव देशमुख, अमर सुतार कोल्हापूर, एम जी कट्टे, वैजनाथ घोंगडे, सौ आरती भारती, सुभाष सावंत, प्राध्यापक सुहास राजे भोसले, किसन माने, आर एल शिंदे, शिवाजी बंडगर, लव कुमार मुळे, विजय कुमार मोरे, जे आर चव्हाण, मानिक कोडक, डॉक्टर श्रीपाद जोशी, प्राध्यापक जवाहर मोरे, आबासाहेब शिंदे, प्राध्यापक आबासाहेब शिंदे, प्राचार्य डॉक्टर विजय लोंढे, प्राचार्य डॉक्टर सायजीराज मोकासी, स्वर्गीय शाहीर जयंत जाधव, प्राध्यापक सुभाष कवडे, कुमारी कोकिळा चांगण इत्यादी लेखकांनी यातील लेख लिहून मानमुद्रा हा संपादित अंक पूर्ण करण्यासाठी, हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी सहकार्य केलेला आहे। धन्यवाद याचं निवेदन मी रमेश जावेर, खरसुंडी।